सोटू तरह दूसरा पकड़ दे बघू। तुम्हाला कुठेतरी बघितलं असं का वाटतंय मला? मला एक मिनिट। हा वायर म्हणता त्या तुम्हीच का? ते मीच आहे। अयो तुम्ही इथं काय करताय? आणि मी इथं काय करतो? या सिनेमाचं डिरेक्टर आहे मी। तुम्ही सिनेमाचा डिरेक्टर आहे? म्हणजे अरे तुम्ही तर वायरिंग करत होता ना। आता कॉमेडी शो चे जज डिरेक्टर असू शकतात, तर टेक्निशियन असू शकत नाही होय। माझं इन्स्पिरेशन आहे ती ते। ओंकार भोजने हा अनेकांचा फेवरेट विनोदवीर आहे। ओंकार सेटवर अवतरला की त्याची धमाल पात्र आपलं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरतात। एकापेक्षा एक धमाल अंदाज घेऊन तो कायम आपल्या भेटीला येत असतो आणि त्याची अतरंगी आणि कॉमेडी स्टाईल आपल्याला खळखळून हसवते। असेच ओंकारचे काही गाजलेले धमाल आणि अतरंगी अंदाज या व्हिडिओमधून खास तुमच्यासाठी। माझं लग्न मुहूर्त याचं दुःख कुणालाच होत नाहीये। काय फॅमिली आहे यार, काय अरे वरी तयारी, जवळजवळ फसवणूक आहे वरी तयारी। नाही ऐका ना गौरवजी, तुम्ही जाणं इथून। जाणं का जाणं, लग्न आहे माझं, कुठं जाऊ मी ते तर सांगा मला। आपण असं काय करतंय, काय अडतंय? आता तुमच्या नातेवाईकांनी सुद्धा मान्य केलंय ना। अरे बाबा, आपण आम्ही 1000 पत्रिका छापल्या, त्याचं काय करायचं? त्या पत्रिकांचं काय घेऊन बसलाय? एक मिनिट, हा ऐका ना, हा तुमच्याकडे पेन आहे? पत्रिकेत थोडी दुरुस्ती केलेली नाही, म्हणजे गौरव मोरेचं नाव त्याचं ऐका तरी पाहिलं। ऍक्च्युली गौरव मोरेचं नाव खोडून तिथे एक बाण लिहून असं वरती अक्षरशः गदगदायला झालंय मला। आज तेही गोंधळतील की नेमकं कुणाला पुन्हा गडगी द्यावं। सगळ्यांना सगळं मान्य, तुम्ही प्लीज जा इथून। यांना काहीच वाटत नाही माझं लग्न मोडतंय तर, यांना काहीच वाटत नाही वाटत, हे खुश आहेत सगळे। वनिता यार काय आहे, जवळजवळ सगळी फसवणूक आहे वनिता यार, आता मी काय करू सांग। गौरव प्रॅक्टिकली आता मी तुझ्याशी लग्न केलं, पण माझ्या मनात आधीचाच मुलगा असेल तर आपला संसार सुखाचा होईल का? अरे वने, पण आता आपलं लग्न आहे ना यार, तुला चांगला जोडी तर मिळेल ना? हो हो गौरवजी, हो ऐका, एक गुरुजी हे घ्या तुमचं, तुमच्याकडे ऐका, म्हणजे तुम्हाला चांगला जोडीदार मिळवून देण्याची जबाबदारी माझी। नाही नाही ऐका गौरवजी, ऐका प्लीज, माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचवा प्लीज। बाबा बाबा, तुम्ही तरी तुमच्या मुलाला समजवा प्लीज प्लीज। बाबा मी बोलतो, मी बोलतो। बेटा तू जा। कोण आहात तुम्ही? मला जा म्हणताय, कोण आहे तुम्ही? तुझा बाप। मग तुम्ही इथं थांबून काय करणार आहे? मी बासुंदी खाऊ नये। नका एवढी खाऊ, सकाळी ढंगाळी लागेल। तुम्हाला कळतंय का तुमच्या मुलाचं लग्न मोडत आहे? बाबा हमराज पिक्चर मध्ये अक्षय खन्ना जागे व। तुम्हाला म्हणायचंय, वही है असली मर्द जो सहेगा फायर पान का दर्द। वही है असली मर्द जो सहेगा फायर पान का दर्द। बस त्यांनी असं म्हटलं की तुम्ही त्यांना पान भरवायचं आणि म्हणायचं, भेजे की बत्ती जलाए चुन्नी प्रसाद का फायर पान शॉप। हा अरे भारी आहे, मस्त आहे, एकदम एवढंच आहे, एवढंच आहे सर, झालं वन टेक। ओके यस सर, रेडी रेडी रेडी। एकदम असा हे टेन्शन आला आहे, कधी केला नाही ना आपण पहिल्यांदा असा करणार। चुन्नीलाल जी अजिबात टेन्शन घेऊ नका, चुन्नीलाल नाही चुन्नी प्रसाद आहे माझा। वही है असली मर्द जो सहेगा फायर पान का दर्द। डन आहे बस सर, चलो रेडी। भेजे की बत्ती जलाए चुन्नी प्रसाद का फायर पान शॉप, हा जमतो आहे मला। चलो रेडी, यस रेडी बने। आपण आधी मास्टर करूया। ओके ओके, थोडा हा ओके, थोडा लांबून घे। विरान इकडे व, रेडी सर? हा रेडी भैयाजी, हा हा। रोल कॅमेरा रोलिंग, ऍक्शन। वही असली मर्द जो सहेगा फायर पान का दर्द, भेजे की बत्ती जलाए चुन्नी प्रसाद का फायर पान शॉप। साहब जी सॉरी सर, सॉरी। अरे काय केलं हे? अरे बदलापूरचा विंड डिझेल।
माझ्या पूर्ण तोंडा लागण्या लागली रे. जीप भाजले प्यायला पाणी आण. हे कसं आणलंय? तोटी नको, ग्लासाने पाणी आण. इकडे हे काय आहे अरे? फायर पान, हे जळलेलं पान तोंडात टाकले माझ्या. सर हेच आपलं प्रोडक्ट आहे ना फायर पान. सर मार्केटमध्ये नवीन आलंय म्हणजे काय आहे, आता पानांचे वेगवेगळे प्रकार आहेत का नाही, त्यात हा आत्ता नव्याने आलेला प्रकार आहे, खूप फेमस आहे सर. हे मला सांगितलं नव्हतं. मला फायर म्हणजे काय वाटलं? आग. सर गौरव मोरे तुझी मी आग आहे म्हणून मी का स्वतःला पेटून घेऊ का? सर जसं मॅडम ना कोळी वाड्याची रेखा म्हणतात, तसं तुम्हाला फिल्टर पाड्याचा भुका म्हणतात. काय म्हणतात? फिल्टर पाड्याचा भुका. फिल्टर पाड्याचा भुका तुला माझा गौरव फिरू नको डोका. तुला सांग इकडे नाग्या काय फिल्टर पाड्याचा भुका नाही रे, फिल्टर पाड्याचं बच्चन म्हणतात असं आहे ते. इतकं सोपं आहे सर मला माहिती आहे. हा मग काय मी तुमच्यासारखी कॉमेडी केली? मस्त. कोळीवाड्याची रेखा, फिल्टर पाड्याचा भुका, यमक जुळवलं. तुम्हाला आवडलं नसेल तर लक्ष देऊ नका, सोडून द्या ना विनोद. आम्ही तुमचे किती विनोद सोडून देतो सर. तुला कोण बोललं? काय सर सत्य आणि सुटलेला गॅस लपत नाही सर. म्हणजे वेळ लागेल पण कळेल. रसिको आम्ही अनेक ठिकाणी कार्यक्रमांसाठी फिरत असतो. मी बरेच अँकर पाहिले पण इतकं लाघवी अँकरिंग मी पाहिलं नव्हतं. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या. नाव? ओंकार. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ओंकार भोजने यांच्यासाठी. आणि मी आता माईक सुपूर्द करते माझे मित्र गौरव मोरे यांच्याकडे. थँक्यू. हॅलो हॅलो एव्हरीवन. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. ए म्युझिक दादा तुझ्या. अरे बाबा असं करू नको. अरे मोठे पाहुणे आलेत. नाव माहितीये ना? दत्तू मोरे. एक काम कर, खाली जा, वॉचमॅनला विचार आणि तिथून दूध आण. हा जा बाबा. हा 8-10 पिशव्या पुरेशा आहेत ना आपल्याला दोघांच्या चहासाठी? 8-10 पिशव्या. हा म्हणजे आता आई गेलीच आहे तर 15 दिवस येणारच नाही, म्हणजे आपल्याला पुरायला हवे ना. बाळा कोणत्या शाळेत होतास? म्हणजे विज्ञान दूध नाचतं हे असं काही माहितीच नाही तुला? खांडेकर शालेय अभ्यासक्रमात. काय मित्र आहे? मित्र आहे खांडेकर? काय मित्र आहे तुझा? मला माझे मित्र असं सांग. मरो तो चहा पण नको, काहीच नको, सगळे वांदे झाले तू कळत नाही आहे. बाबा आईचा. आईचा फोन आला. जाऊ दे मी नाही उचलत. नाही असं करू नका, माझा फोन उचलत नाहीये. मी तुझ्या पाया पडतो. फोन उचल ना, फोन उचल. काय बोललात? फोन उचल. नाही त्याच्या आधी काय बोललात? माझा फोन उचलत नाही. त्याच्या शेवटी हा पाया पाया. फोन उचल, फोन उचल, फोन उचल, फोन उचल. हॅलो वेळ. मदर इंडिया मला तुझी खूप आठवण येते. आई आई तू परत ये ना. आई 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 हे बघ. नाही ना आई. हा मला कळते आई. एका हैवानाने आपल्या मायलेकांची तुटातूट केली. सगळं कळतंय. आई आज घरी नाही लक्षात ठेवा. आणि बोल आज तुला वाचवायला आई घरात नाही हे लक्षात. मध्ये मध्ये येते ते वाचवायला नाही. हा सॉरी बाबा. हा आई. हा नाही ना आई. आई अगं बाबांची पण तीच अवस्था. आई तुला काय सांगू आई. रडले रडले बाबा, थकले थकले बाबा, एकेकाळी मगरूर असणारे बाबा आज केविलवाणे झाले बाबा. आई आई तू काय तो तह करून टाक आणि एकदाचा विषय मिटवून टाक बरं. जोवर तू तह करत नाहीस तोवर आमचे चह पिण्याचे सुद्धा वांदे.
आई एक मिनट बोल तू बोल. आज माझे हात तुझ्या खाली अडकले. म्हणजे दगडाखाली अडकले. म्हणजे मी दगड आहे. द रॉक. सोटू जरा दुसरा पकड दे बघू. तुम्हाला कुठतरी बघितलं असं का वाटतंय मला. मला एक मिनिट. हा वायर म्हणता त्या तुम्हीच का. जे मीच आहे. अयो तुम्ही इथं काय करताय. आणि हा मी तर काय करतो. या सिनेमाचा डिरेक्टर आहे मी. तुम्ही सिनेमाचा डिरेक्टर आहे. म्हणजे अरे तुम्ही तर वायरिंग करत होतो ना. आता कॉमेडी शोचे जज डिरेक्टर असू शकते. टेक्निशियन असू शकत नाही. होय माझं इन्स्पिरेशन आहे ती. ते तरीच म्हटलं. हा तुम्हाला बघितलं की अजून आठवते मला. काय बरं. एमएजीची बॅटरी फुटली होती ती. हे सोटू. हा हे ते आहे. वय एक मिनिट. हे गुळगुळीत तुमचा सोटू आहे. होय ओळखलंच ना. होय याला तेच आहे. हे तेच आहे का. माझ्याबरोबर आणि दुसरं कोण असतंय. नाही मला आधी कळलंच नाही कोण आहे म्हणून. पण मी काय म्हणतो. हाय ते जखमा कशी आहेत तुमच्या. जखमा अशा सुगंधी झाल्यात नाही सांगू शकत तुम्हाला. सोटू हा काय माणूस आहे बे. जखमा अजून गोंजारतय. चला काम करूया. तुम्ही शूट करणार आहे. म्हणजे अरे बापरे आता काय खरं दिसत नाही माझं. होणार आहे सगळं. मी तुम्हाला सांगतो आपला यो हॉरर सिनेमा आहे. हाय हाय. हा ह्याच्यामध्ये तू भूताचा रोल करतोय. हा पण तुला सांगतो या सिनेमाचा आहे ना मी शिकवल बी काढायचं विचारत आहे. हो काय. हो म्हणजे काय होतं. हे भूत आहे ना एका डुकरामध्ये शिरतय. अच्छा डुकराचा रोल करशील ना तू. करेन करेन. बस बस. हा होतय मग. हा मी तर म्हणतो शिकवलचा बी शिकवल काढू. काय ते डुकरातलं भूत आहे ना ते नंतर एका आळीमध्ये शिरतय. आळीचा रोल करशील ना तू. तात्या हा मी डुक्कर आळी गोचिड पिसवा कुठलाही रोल करायला तयार आहे. हा कुठलाही रोल. सोटू असं डेडिकेशन पाहिजे रे. उठ आणि पाया पड. नको तात्या आज नको. बस बस आज नको. माझ्याकडे तर तू तू चॉकलेट आहेत ना. मग एक तुम्ही खा ना. नको बाळा तू खा. खा ना काका. बरं दे इकडे दे. मुईचं चॉकलेट खात असते. नाही मी नाही खाल्लं. मग साहेब तिने मला चॉकलेट दिलं. खादी तिला चॉकलेट आवडत. ती खादी तू दिलंस बा. लहान मुलीचं चॉकलेट खाताना राज नाही वाटत. नाही साहेब अहो ते खोटं बोलते. साहेब तीच मला बोलली काका चॉकलेट घ्या. मी खोटं नाही बोलते. हा काय असं बोलतोय. मी तर माझ्या बावलीला बोललो काका चॉकलेट घ्या ना. अरे का खोटं बोलते यार. बावलीला कोणी काका बोलेल का. काका माझ्या बावलीचं नाव काका आहे. काय पण सांगते हो ही मुलगी. बावलीचं नाव काका कसं असेल. असू शकत. माझ्या बावलीचं नाव होत काय. मावशी. हे लॉजिकली जरा पटतंय. पण काका म्हणजे खायचं काय हो. लॉजिकची वाता तू नको करू. आणि पप्पा मी यांना बोललो की माझं चॉकलेट नका घेऊ. माझे पप्पा ओरडते. काका काय बोलले माहितीये. काय बोलले. तुझ्या पप्पांना तर मी कच्च कच्च खाईन. यो यो नाही साहेब. हे काय बोलस. मी खरंच काय नाही. कच्चा कच्चा खाई. खा मला. साहेब मी साहेब ऐकाय. आकल आकल आणि खा मला. कच्चा कच्चा खा. आकरून आज नाही वाटत. चौल कुठला. शिंदी आणि काय बोलू. बुकल बुकल. पण मी मी खरंच किती खोटं बोलते. बस काही बस. ते माझ्या मुईच्या आजूबाजू जर दिसला ना तरी तंगडीत होईन. मी तर गप. काही बस. तुला तर शब्द काढायचा नाही. मग कशातून काढू. सांगू तुला. कशात मी शब्द काय सांगू तुला. काय काय सांगू. माझ्या बसतो. काय केलं असतो. नाही काय नाही केलं. तू माझी नक्कल केली. नाही नाही. हे बघ
माझ्या रागाचा अंत बघू नकोस. नाही सर, याच मॅच मध्ये गुंडाळून ठेवी तू. कुठे बसू योगा करायला पाहिजे. योगा करायचं मग चॉकलेट कशाला खायचं? हा नुसती खाखा करायची. चॉकलेट खा, फरसाण खा, चहा मध्ये बिस्किट बुरून खा. हा मग योगाचा काय उपयोग? काय हो मॅडम, तुम्ही प्लीज मध्ये बोलू नका. हा तर कसा वाटला तुम्हाला ओंकार भोजनेचा हा अंदाज आणि कोणतं पात्र जास्त आवडलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. शिवाय मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला फॉलो आणि सबस्क्राईब करा. बेल आयकनसुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल.